काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी मंचर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण जिल्ह्यामधून एक 0 FIR करून आमच्याकडे केस ट्रान्सफर करण्यात आली चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। ती घटना बेसिकली चाकणमध्ये एक राक्षसवाडी आहे, राक्षसवाडी आहे, तर त्या तिथे फिर्यादीचं घर होतं आणि आरोपी जे आहे ते मंचरमधली असल्यामुळं ती फिर्याद तिकडे सुद्धा देण्यात आली होती। एक 12 वर्षाची एक अल्पवयीन मुलगी तिच्या घराशेजारीच आणि नातेवाईक असणारे 2 मुलांसोबत मुलांनी तिच्यावरती जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर त्यांनी तक्रारीमध्ये दिली होती। त्यानुसारच ती अल्पवयीन मुलगी त्यांच्या संबंधामधून गरोदर राहिल्याचं निदर्शनास आल्यानंतर घरच्यांनी ती तक्रार दिली होती। तो प्रकार इतका उशीर झाला की ती मुलीची डिलिव्हरीसुद्धा झाली आणि मग तक्रार देण्यात आली। दोन्ही आरोपी अटक आहेत आणि मुलीला काउन्सिलिंग आणि पुढील मेडिकल ट्रीटमेंट देण्यात येत आहे।